एक ब्रेकिंग न्यूज, एक मोठी बातमी येत आहे अलिबागहून। जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागच्या तहसीलदार श्रीमती मिनल दळवी यांना 2 लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने त्यांच्या घरून रंगे हात पकडले असल्याचे समजते आहे। ही कारवाई नवी मुंबई लाचलुचपत विभागाने केली आहे। श्रीमती मिनल दळवी या अलिबाग तालुक्याच्या तहसीलदार असून जे तक्रारदार आहेत त्यांचे काम करून देतो म्हणून काही लाखांची मागणी त्यांनी केली होती। याबाबत या तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती। त्यानुसार आज सापळा लावण्यात आला व तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 2 लाखावरती डील फायनल झाली व तहसीलदार मिनल दळवी यांनी ते 2 लाख घेऊन त्या तक्रारदाराला आपल्या घरी म्हणजे गोंधळपाडा येथे असणाऱ्या त्यांच्या घरी बोलावले व त्याच्याकडून 2 लाख घेताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंग्यात पकडले। असेही समजते आहे की आपण पकडले गेलो आहे हे लक्षात येताच तहसीलदार मिनल दळवी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे। अमोल कुमार जैन, PM News मराठी, अलिबाग।